अच्छा म्हणजे वहिनी दादा जेव्हा पहिल्यांदा तुला बघायला आला तेव्हा तुझ्याही मनात अगदी कसं झालं रे लाजत मग बाबा समोर बसले त्याचं जरा भान ठेवा अगं त्याचं काय भान ठेवायचं बाबांनी जेव्हा पहिल्यांदा आईला पाहिलं ना तेव्हा ते सुद्धा बेभान झाले होते अजून सुद्धा तुझ्या आईला बघितलं की बेभान होत होती बाबा तुम्ही काय हाताला काय झालं काही नाही आई उदय भाऊजींच्या लग्नाच्या गोष्टी चालल्या होत्या असं होय ऐकताय ना तुम्ही हो खाताय ना मी हे कानात घाला उदयच्या लग्नाबद्दल बोलते मी हळू बोल ना होईल त्याचं लग्न केव्हा अहो तुम्ही तुमचा मधला मुलगा लग्नाच्या बाजारात उभा आहे याची जाहिरात केली आहे का आता जाहिरात करायची म्हणजे काय गावभर बँड आणि ताशा घेऊन फिरू बसा प्रत्येक गोष्टीत चेष्टा केलेली मला आवडणार नाही हा समजलं तुम्हाला हे बघ तू त्या जाहिरात कंपनीत कामाला आहेस ना एक मस्त पैकी फक्कडशी जाहिरात दे ना लिहून ए दादा तुझ्या त्या एजन्सी मध्ये तुझी ती सेक्रेटरी आहे ना काय सुंदर आहे रे ती खरंच लगे असं तू बहिणी सांभाळा याला नाही संसारात बिब्बा घालतोय बापू तो केतन कुठे गेलाय जरा बघ शाळेत जायची वेळ झाली त्याची खाणार स्वतःच्या पोटासाठी पण आमच्यावर उपकार केल्यासारखा हा वहिनी प्लीज हालू नको हा वहिनीचा एक नंबरचा तुमचा बायकांना कसं गंडवायचं याला बरोबर माहिती आहे आधी त्यांचं स्केच काढायचं आणि मग वहिनीला पॉकेट मनी साठी मस्का मारायचा अरे मला आधी कळत नव्हतं पण जेव्हा मला कळलं ना अगो बाई काय काय झालं लाडू कुठे गेला लाडू गेला पोटानी खाल्ला काहीतरी बोलू नका मी लाडू खाल्लाच नाही बरोबर आहे डिशनी खाल्ला असणार हे का बाबा तुम्ही घ्या ना एक लाडू मी घेतला घेतला नाही असं म्हणायचंय त्यांनी सांगितलंय गोड खायचं नाही रे बाबा खायला काही हरकत नाही घ्या बरं तुम्ही काय रे तेवढंच निमित्त मिळेल त्याला शाळेत न जाण्याचं एक लवकर तयार होतं तुला शाळेत सोडून मला ऑफिसला जायचं उशीर होतोय हो मलाही पोहे खायचा प्रयत्न केला पाहिजे